प्रवेश सुरू मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे स्वर्गीय चिंतामणी कोंडोपंत गुळवणी शैक्षणिक संकुल इंग्रजी व सेमी मराठीसाठी नर्सरी ते दहावी पर्यंत प्रवेश सुरू। आमची खास वैशिष्ट्ये: खानापूर तालुक्यातील इंग्रजी माध्यमाची पहिली दर्जेदार व नाविन्यपूर्ण शाळा, 41 वर्षाची अखंड परंपरा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन, क्रीडोया इंटरनॅशनल एज्युकेशन सिस्टीम द्वारे शिक्षण, सुसज्ज व हवेशीर वर्ग खोल्या, सोबतच प्रशस्त संगणक कक्ष तसेच प्रशिक्षण सुविधा। खानापूर तालुक्यातील पहिली ATL प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्व शालेय परिसर CCTV कॅमेराच्या कक्षेत। तर मग आज संपर्क करा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। जगभर कोरोनाने थैमान घातलेले असताना प्रत्येक जण हा जीव मुठीत घेऊन वावरत आहे। यातच बाहेरील सर्व दुकाने, व्यापारी वर्ग यात काही प्रमाणात शिथिलता ठेवून सुरू आहेत, परंतु गेल्या 4 महिन्यांपासून बाहेरील खाद्यपदार्थांवर देखील बंदी आलेली व भीती होती। यातच 8 जुलैपासून हॉटेल रेस्टॉरंट पुन्हा सुरू होणार असल्याची परवानगी राज्य सरकारने दिली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग या लढ्याला झुंज देत आहे। यातच शाळा महाविद्यालय देखील बंद असून प्रत्येक जण हा घराबाहेर पडायला देखील घाबरत आहे, परंतु प्रत्येकाला जगण्यासाठी रोजगाराची व जीवनावश्यक वस्तूंची गरज असतेच आणि नाईलाजाने घराबाहेर पडावी लागते। यातूनच मनुष्य ज्यावेळेस बाहेर पडतो तेव्हा त्याच्या भुकेपोटीचा आधार असतात ते हॉटेल्स आणि रेस्टॉरंट। बाहेरील खाद्यपदार्थांची मनुष्याला एखाद्या वेळी का होईना गरजही पडतेच, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 महिन्यांपासून बाहेरील सर्वच खाद्यपदार्थांवर बंदी होती, परंतु राज्य सरकारने आता हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली असून जरी नागरिकांमधून व कामगारांतून आनंद व्यक्त होत असला तरीही बाहेरील खाद्यपदार्थ कोरोनाच्या भीतीपोटी कोण खाणार का व हॉटेल व रेस्टॉरंटला नागरिकांचा कितपत प्रतिसाद मिळतोय हाच प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। सागर कदम, 7 स्टार न्यूज, विटा।